रोजी खासदार सुनील मेंढे यांनी कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गोंदिया लोकसभा क्षेत्रास भेट दिली. कामगारांना या कठीण प्रसंगी आर्थिक मदत व्हावी यासाठी मनरेगा योजनेअंतर्गत येत्या आठवड्यात 50,000 लोकांना कामे द्यावीत असे निर्देश उपमुख्य कार्यकारी अधिकारी व खंड विकास अधिकारी यांनी घेतलेल्या बैठकीत दिले. परिचारिका दिनानिमित्त खासदार मेंढे यांनी KTS हॉस्पिटलला भेट दिली. जीवाची पर्वा न करता अहोरात्र रुग्णसेवा करणाऱ्या परिचारिकांचे त्यांनी अभिनंदन केले. त्याचबरोबर स्वतःची काळजी घेण्याचे ही आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी परिचारिका दीप्ती साळवे यांचा सत्कार केला व माननीय नितीनजी गडकरी यांच्या प्रेरणेने MSME च्या माध्यमातून तयार केलेल्या PPE किटचे वाटप केले. रुग्णालयात आलेली नवीन CT scan मशीन तसेच COVID-19 ची तपासणी प्रयोगशाळा जलद गतीने येत्या 25 मे च्या आधी सुरू करण्याचे निर्देश दिले. यावेळी जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हितेश मेश्राम, आयुर्वेदिक कॉलेज प्रभारी डॉक्टर रुखमोडे, डॉक्टर हुबेकर मॅडम आदी उपस्थित होते. या सर्व प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दीपक कदम, गजूभाऊ फुंडे व अनेक भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. BS क्राइम इंडिया न्यूज की रोजाना खबरों के लिए यूट्यूब चैनल, वेबसाइट, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम पर लाइक, कमेंट और शेयर करें. साथ ही यूट्यूब पे हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाना ना भूलें और गूगल प्ले स्टोर से BS क्राइम इंडिया न्यूज ऐप को डाउनलोड कर रोजाना खबरों के लिए हमसे जुड़े रहे.